पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्रातल्या संत परंपरेतला सगळ्यात मोठा सोहळा. कोणत्याही वारकऱ्याला वारीचं निमंत्रण द्यावं लागत नाही, मात्र ज्यावेळेस देहूतून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवते त्यावेळेस वारकरी, लाखो वारकरी खरंच संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये चालत असतात. संत तुकाराम महाराजांची पालखी ज्यावेळेस देहूतून निघते त्यावेळेस पहिला मुक्काम जो आहे पिंपरी चिंचवडचा उरकल्यानंतर दुसरा मुक्काम आहे पुण्यातल्या खरं तर निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये. दोन दिवसांचा मुक्काम असतो आणि आपण पाहतो की संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती काल रात्रीच पुण्यामध्ये दाखल झाली. पुणेकरांनी पालखीचं जल्लोषात स्वागत केलं, मात्र सकाळपासूनच आपण पाहतोय की वारकरी त्याचबरोबर भक्तांची गर्दी जी आहे ती संत तुकाराम महाराजांचं पादुकांचं दर्शन घेण्यासाठी होताना पाहायला मिळते. निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आली आहे. आपण पाहतोय की संपूर्ण मंदिर जे आहे ते फुलांनी या ठिकाणी सजवण्यात आलेलं पाहायला मिळते. आकर्षक अशी रोषणाई सर्व मंदिरामध्ये पाहायला मिळते. मात्र भक्तिमय वातावरणामध्ये आपण पाहतोय की पुणेकर जे आहेत ते सकाळपासूनच संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेताना पाहायला मिळतात. उद्या संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती लोणी काळभोरच्या दिशेनं प्रस्थान ठेवेल आणि उद्या पालखीचा मुक्काम जो आहे तो लोणी काळभोर या ठिकाणी असणार आहे. मात्र आपण पाहतो की संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच वारकऱ्यांची गर्दी जी आहे ती निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये होताना पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार नानारे असून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.